18व्या लोकसभेत देशभरातून निवडून गेलेल्या सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपतींचा समावेश आहे. लोकसभेवर निवडून गेलेल्या 543 खासदारांमध्ये 502 खासदार हे कोट्याधीश आहेत. कोण आहेत हे श्रीमंत खासदार आणि किती आहे त्यांची संपत्ती पाहूया. आंध्र प्रदेशच्या गुंटूरचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती आहे 5,705 कोटी. पेम्मासानी हे मोदी सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्री आहेत. ते या संसदेतले सर्वात श्रीमंत खासदार आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भाजप आणि भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर विजयी झालेले कोंडा विश्वेश्वर रेड्डी आहेत. तेलंगणाच्या चेल्लेवाचे खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची संपत्ती आहे 4,468 कोटी रुपये. कुरुक्षेत्राचे भाजपचे खासदार नवीन जिंदाल यांची संपत्ती आहे 1,241 कोटी. ते लोकसभेचे तिसरे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. जिंदाल हे जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन आहेत. आंध्र प्रदेशातल्या नेल्लोरचे प्रभाकर रेड्डी यांची संपत्ती आहे 716 कोटी रुपये. प्रभाकर रेड्डी हे VPR मायनिंग इन्फ्राचे संस्थापक आहेत. भाजप नेते आणि आंध्र प्रदेशातील अनकापल्लीचे खासदार CM रमेश यांची संपत्ती आहे 497 कोटी रुपये. मध्य प्रदेशातल्या गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकलेले आणि यावेळी दूरसंचार मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांची संपत्ती आहे 424 कोटी रुपये. गेल्या सरकारमध्ये सिंधिया नागरी विमान वाहतूक मंत्री होते. ज्योतिरादित्य अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते, मात्र आता ते भाजपमध्ये आहेत. काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची संपत्ती आहे 342 कोटी रुपये. सर्वात जास्त मताधिक्याने निवडून आलेले शाहू महाराज यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. त्यानंतर क्रमांक येतो श्रीभरत मथुकुमिली यांचा, जे विशाखापट्टणममधून तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकून खासदार झालेत. त्यांची संपत्ती आहे 298 कोटी रुपये. गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या हेमा मालिनी या सुद्धा श्रीमंत खासदार आहेत. त्यांची संपत्ती आहे 278 कोटी रुपये इतकी. त्या उत्तर प्रदेशातल्या मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्यात आणि खासदार झाल्यात. त्या खालोखाल डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत. कर्नाटकातल्या देवनागिरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. व्यवसायानं त्या डेंटिस्ट आहेत. प्रभा यांचा विवाह मंत्री SS मल्लिकार्जुन यांच्याशी झाला. त्यांची एकूण संपत्ती आहे 241 कोटी रुपये इतकी. हे होते देशातले सर्वात श्रीमंत खासदार जे आता संसदेत काम करणार आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.